सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या सेलिब्रिटी एकदम खास आहेत आज आपल्याकडे आई आजी आलेल्या आहेत आणि ज्या आता पणजी होणार हुना आहेत होणार पणजी मी या घरची असं त्या म्हणत <laughs> स्वागत आहे रोहिणीज आमच्या या स्टुडिओमध्ये आणि अर्थात आई आजी ही काय त्यांची एकमेव ओळख नाहीये आपल्याला सगळ्यांना माहितीये की अमिताभ बच्चनच्या सुद्धा त्या आई राहिलेल्या आहेत आता त्या श्रीच्या आजी असल्या तरी आणि अर्थात गांधीसारखा सिनेमा असेल सारांशसारखा सिनेमा असेल हिंदी रंगभूमीवरचे अनेकविध प्रयोग त्यांनीसुद्धा केलेले आहेत मराठी रंगभूमी असेल आणि आता छोटा पडदासुद्धा त्यांनी व्यापून टाकला असं म्हणता येईल कारण एवढ्या भारदा भारदस्त भूमिका त्या करत असतात त्यामुळे एक प्रकारे त्यांची सुद्धा अशी झळाळती कारकिर्द आहे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोतच आपण पण आम्हाला तुमच्याकडून जे प्रश्न आहेत त्यांची अपेक्षा आहे कारण ही संधी तुमच्यासाठी आहे रोहिणी अट्टंगडी यांच्याशी थेट संवाद साधायची त्यासाठीचा नंबर लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन तुमच्या मी वाट बघतोय आणि मला हे सांगायची गरजच नाही कारण पहिलाच फोन आलेला सुद्धा आहे माझे प्रश्न मी नंतर विचारतो पण नवनाथ माझेरी आपल्यासोबत आहेत पुण्याहून नवनाथजी नमस्कार हो नमस्कार नमस्कार हो आता खर तर आज तुमच्याशी बोलताना तुम्हाला खरखरच आई आजी म्हणायलाच आवडेल कारण <laughs> आता तुम्ही केवळ श्री जानवीट नव्हे वेळ आयाज्य नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आयाज्य झाला <laughs> तर आपल्या या लोकप्रिय मालिकेने आम्हाला जो अलौकिक आनंद दिला आणि देत आहात त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो नुकत्याच सुरू झालेल्या पंढरीच्या वारीबद्दल विचारणार आहे तर या वारी वारीकडे पाहताना दिवाळीच्या मुळा लेखी आसावली पाहताशे वाटवली पंढरीची त्या अभंगमानामध्ये येतात ही पंढरीची वारी तुम्ही कधी अनुभवली का आणि त्या वारी बद्दल तुम्हाला काय वाटत आणि दुसरा प्रश्न त्याला अनुसरून विचारतो की पंढरीची वारी या मराठी चित्रपटामध्ये काम केलेले आपले ज्येष्ठ अभिनेत्री जयश्रीताई गडकर यांच्याशी तुमचा आणि त्यांनी मार्गदर्शन केलेली एखादी आठवण ऐकायला आवडेल आम्हाला धन्यवाद तुमच्या थेट वारीपासून सुरुवात केलेली आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते तशी मी पंढरीची वारी अनुभवलेली नाहीये जरी पुण्याची असले पुण्यामध्ये मुक्काम असतो वारीचा पण कधी तशी अनुभवलेली नाहीये म्हणजे प्रत्यक्ष जाऊन अनुभवलेली नाहीये अ तसा वेळ पण नाही मिळाला आणखीन असं वाटायचं की अरे बापरे एवढं चालत जायचं चा। म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा खूप प्रॅक्टिस लागते आणि तो तुमचा मनापासूनची तयारी, मना तयारी लागते ती ती बहुतेक माझी नव्हती त्यामुळे फक्त पाहण्यातच मला हे सांगायला लागेल की, की तुमच्या अभिनयाची वारी खूप लहानपणापासून सुरू झालेली होती त्यामुळे तुम्ही त्याचच एक ध्यास घेतलेला होता पंढरी होती पण त्यांनी जयश्री गडकरांबद्दल जे विचारलं त्याबद्दल काही जयश्री बरोबर तसा माझा काम करायचा म्हणजे संधी नाही आली वेळ नाही आली आम्ही फक्त एकमेकींना माहित होतो तेवढंच त्यामुळे प्रत्यक्ष काम केलं नाही त्यामुळे कसं मला अशी आठवण अशी नाही सांगता येणार किंवा त्यांचं कधी त्या काम करताना सुद्धा तसं मी पाहिलेलं नाहीये सेट वर बरोबर तर फक्त नमस्कार बरोबर बरोबर आपण पुढचा प्रश्न घेऊया नवी मुंबईहून सिद्धेश भूसाने आपल्याला प्रश्न विचारतात सिद्धेश नमस्कार नमस्कार तुम्हाला अवगत असलेलं भरतनाट्यम व कथक या नृत्यांविषयी एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का हो मी म्हणजे लहानपणीच भरतनाट्यम आणि कथकली शिकलेली आहे मी कथक नाही शिकले कथक आमच्या क्लासमध्ये शिकवायचे माझे गुरु सुरेंद्र वडगावकर ते स्वतः कथकलीचे नर्तक होते आणि आमच्या बाई म्हणजे त्यांच्या पत्नी त्या भरतनाट्यमच्या होत्या त्यामुळे आम त्याच्यामध्ये आमचा जास्त जास्त ट्रेनिंग त्याच्यामध्ये झालं पण मणिपुरी आणि कथक हे आम्हाला एक बेसिक डान्स क्लास असल्यामुळे बेसिकली ते शिकवलं गेलं होतं uh, पण त्याचा एक तर नृत्याचा मला फारच पुढे जाऊन उपयोग झाला uh, एक तर स्टेज प्रेझेन्स आपण म्हणतो आणखीन एक बेसिक ग्रेस uh, उभी राहतांचं किंवा स्टेजवर uh, चालतांची ती मला वाटतं अगदी सुरुवातीपासून म्हणजे मी मला आठवते तिसरीत असताना माझ्या आईने डान्सच्या uh, क्लासला घातलं होतं म्हणजे मी विचार करू शकत नव्हते की डान्स काय आहे किंवा मा... पण मला ते खूप आवडायचं आणि त्यामुळे ते जवळजवळ मी मॅट्रिक होईपर्यंत क्लासला गेले होते आणखीन अर्थात मॅट्रिकच्या नंतर रंगमंचाचं माध्यम मला जास्त म्हणजे ते नवीन होतं त्यामुळे जास्त अपील झालं आणि अकरावीमध्ये आजकाल दहावीमध्ये जे सगळं बंद होतं एक वर्षासाठी तसं अकरावी मध्ये जरा बंद झालं होतं पण त्याच्यानंतर ते नवीन माध्यम असल्यामुळे मग मी त्याच्याकडे जास्त ओढली गेले पण ह्या नृत्य या प्रकाराचा फारच म्हणजे फारस तुम्हाला नृत्य जरी तुम्ही केलेलं नसलं सिनेमामधून वगैरे पण त्याचा फायदा तुम्हाला तुमचा अभिनयात आणि जसं तुम्ही सांगितलं की ग्रेस जी येते त्याचा फायदा झाला आपण पुढचा प्रश्न घेऊयात मुंबईहून राम प्रश्न मराठीत राम मराठी नमस्कार अच्छा नमस्कार नमस्कार वरणीते मला एक तीन प्रश्न विचारायचे की आ, सिनेमा नाटक आणि छोटा पडदा यामधल्या तुम्हाला जास्तीत जास्त कोणता कोणतं फील्ड आव्हानात्मक वाटतं तसे दुसरं म्हणजे रात्री, रात्री शूटिंग करून तुम्हाला कंटाळा येत <laughs> नाही का आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आई रिटायर्ड होते हे नाटक तुम्हाला करायला आवडेल का पहिला प्रश्न पहिला प्रश्न त्यांनी विचारला की टीव्ही सिनेमा आणि नाटक या तीन मधली आवडती माझी माझं माध्यम तुमचं आवडतं माध्यम माझं थिएटर आहे पण त्यांनी ती, मला वाटतं आव्हान आव्हानाबद्दल विचारलं तर तिन्ही माध्यमांमध्ये आव्हानं वेगवेगळी आहेत आणि ती तितकीच ताकदीची आव्हानं कारण थिएटर मध्ये चुकलात की चुकलात की मग तुम्हाला सावरून घ्यायला लागतो तो एक प्रकार असतो दुसरा सिनेमामध्ये शूटिंग करताना तुम्हाला त्या कॅरेक्टरची अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत कशी ती कॅरेक्टर जाणार आहे किंवा कॅरेक्टर काय आहे त्याचा अभ्यास करायला लागतो कारण कधीही कुठलाही सीन शूट होऊ शकतो आधी क्लायमॅक्स शूट होईल त्यामुळे त्यामुळे तुम्हाला खूप अलर्ट असायला लागतं की मी कुठल्या सीन मध्ये काय करणार आहे किंवा कुठपर्यंत प्रेक्षकांच्या पर्यंत ती गोष्ट पोहोचलेली आहे आणि तिसरं टीव्ही मध्ये रिमोट प्रेक्षकांच्या हातात असतो त्यामुळे तुम्हाला तेवढंच इंटरेस्टिंग प्रत्येक एपिसोड मध्ये करायला लागतं की जेणेकरून त्या रिमोट वरून ते बोट हल्लं नाही पाहिजे पण याच टीव्ही बद्दल त्यांनी विचारलं की रात्री अपरात्री शूटिंग करायला लागतं खूप शिफ्ट म्हणजे खूप जास्त वेळ असतात वगैरे याचा कंटाळा कधीही येत नाही एक तर आवडीचं काम असेल ना तर कंटाळा येत नाही ही पहिली फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे अगदी क्लर्की करण्याची आवड असेल तर क्लर्कीचा सुद्धा कंटाळा येऊ शकत नाही त्यामुळे एकतर कधी कधी असं होतं की अर्थात प्रोड्युसर्स सुद्धा तितके कन्सिडरेट असतात की हुँ. तुम्ही उशिरा समजा झालं तर मग दुसऱ्या दिवशी लगेच सात वाजता नाही बोलत ते एक असतच परंतु ते मी म्हंटल तसं की कि, कितीही उशीर झाला तरी सुद्धा आणि फार उशीर असा शक्यतो देत नाही पण समजा तर पाल ली जाते। ही गोष्ट पाळली तुम्हाला नाही पटली एखादी गोष्ट किंवा ज्या ठिकाणी काम करायला आवडत नाहीये ते, ते मग तुम्ही हळूहळू कमी करता असं सुद्धा तुमच्या बाबतीत झालेलं आहे मग तुम्ही नंतर परत त्याकडे जात नाही असं सुद्धा हिंदी मालिकांचा जर विचार केला त्या नाही म्हणण्यापेक्षा ते जमत नाही म्हटल्यानंतर त्या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा आता जर मी काम केलं तर माझ्या टर्म्स वर काम करणार असं माझं हे आणखीन समजा तिथं नाही आवडलं ना तर मला वाटतं आपोआप मी तिथून बाहेर बाजूलाच डोरचा मला मा, हे करायचं विषय होता हो की त्यावेळेला खूप दडपण असायचं खूप प्रेशर असायची कधी स्क्रिप्ट वेळेवर मिळायची नाही आम्ही वाचलेलं आहे म्हणजे खरच असं होतं का आणि त्यामुळे त्रास होतो ऍक्टरला सुद्धा ऍक्टरला सुद्धा डेफिनेटली त्रास होतो कारण जसं मी मग अशी म्हटलं तसं आम्ही दोन वाजेपर्यंत समजा काम केलं आणि दुसऱ्या दिवशी एपिसोड जायचा आहे म्हणून आम्हाला परत सात वाजता बोलावलं तर झोप पूर्ण होत नाही तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि तसं असल्यानंतर ती एक चिडचिड थोडीशी होते आणि मग ती तुमच्या परफॉर्मन्स मध्ये आल्यानंतर मग सगळीच गडबड होते नाही आता म्हणजे ह्याची मा नोंद मला वाटतं प्रत्येक जणांनीच घेतली पाहिजे फक्त ऍक्टर्सनी किंवा डिरेक्टर्सनी हो, ना हो, नाही प्रोड्युसर्सनी नाही पण चॅनल्सनी सुद्धा असं हो, 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 वातावरण चांगलं असेल तर ऍक्टर सुद्धा चांगलं हो, काम करतील चांगला परफॉर्मन्स होईल तरी तिसरा प्रश्न विचारला होता की आई रिटायर होती या नाटकामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल का त्यांना ते प्रोड्यूस करायचं असेल ऍक्च्युअली भक्तीताईंनी एवढं छान काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे पण कोणीही काम केलं असलं तरी सुद्धा एक नाटक म्हणून एक वेगळी भूमिका म्हणून मला नक्कीच ते वड़े। करायला आवडेल अर्थात त्यांचीच म्हणजे अशोक पाटोळ यांचीच त्यांचं दुसरं नाटक हो, आई हो, तुला मी कुठे ठेवू हे मी आता हो, काही महिन्यांपूर्वी हो, म्हणजे अजून आहे चालू तर ते केलेलं आहे मी त्यामुळे आईच्या आणि त्यांची मला वाटतं श्यामची मम्मी अशा वेगवेगळ्या आया सगळ्या त्यांच्या नाटकांमधून आलेल्या आहेत पण मला करायला ठीक आहे आपण त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधून त्यांना सांगूयात की काय तुमचे पुढचे प्लॅन्स असतील ते सांगा <laughs> पूजा जुकर आहेत भिवंडीहून आपल्याला प्रश्न विचारतायत पूजा ते नमस्कार नमस्कार सर विचारा प्रश्न तुमचा मला एवढं बोलायचं होतं की रोहिणी मॅडम लेव्हल हिरोईन होत्या त्यांच्या बरोबरीच्या आणि आताच्या हिरोईन जसे सई तामकर हु� मी डायरेक्ट नाव सांगेन त्यांच्या बरोबरीच्या हिरोईन आणि आताच्या हिरोईन्स मध्ये काय फरक आहे म्हणजे आताचे पिक्चर बघायचे झाले फॅमिली बरोबर तर आम्हाला अक्षरांच्या लाज वाटते आणि पहिलेचे जे पिक्चर होते आम्ही अक्षरशः फॅमिली बरोबर बघून बसून बघायचं एकदम कॉमेडी व्हायची ना आता तर खरंच सांगते लाज वाटते काय फरक किंवा काय करायला पाहिजे याच्यासाठी असं मला बोलायचं होतं काय बदललंय आता सगळंच बदललंय सगळंच खरं म्हणजे सगळंच बदललेलं आहे इव्हन राहणीमान सुद्धा आपलं इतकं बदललेलं आहे की आपल्याला काही गोष्टींचा फार असं नको असं सुद्धा न वाटण्या इतकी परिस्थिती आलेली आहे त्यामुळे समजा त्याच प्रतिबिंब सिनेमामधून नाटकांमधून किंवा टेलिव्हिजन मधून दिसलं तर ते थोडस ऍक्सेप्टेबल असतं असं वाटतं बरोबर काही काही वेळेला बोल्ड थोडस म्हणजे आपण होतो किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा बोल्ड असतो त्या कॅरेक्टरचा स्वभाव बोल्ड असतो त्यामुळे कधी कधी करायला लागतं आणखीन वाय नॉट असा एक प्रश्न निर्माण येतो समजा आणि हे सगळं आहे ना ते खूपच व्यक्तिगत आहे म्हणजे कोणी काय करावं हे सांगणारी मी नाही बरोबर ते चांगलं दिसलं इफ कॅन कॅरी इट मग मग काय हरकत बरोबर म्हणजे आज एक्सपोज एवढं झालेलं आहे की टेलिव्हिजनवर तुम्ही फक्त मराठी चित्रपट नाही तुम्ही इंग्लिश चित्रपट सुद्धा पाहत असता त्याच्यामध्ये म्हणजे आता इंग्लिश ते ऍक्सेप्टेबल आणि मराठी ते नॉन एक्सेप्टेबल असं होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे एक्सपोज होता ते सगळ्याच गोष्टींना एक्सपोज होत बरोबर त्यामुळे हा कम्प्लिटली व्यक्तिगत प्रश्न आहे आणि समजा असंच मला म्हटलं तर ते जोपर्यंत समोर वल्गर दिसत नाहीये तोपर्यंत ओके आणि मग आ, मगाशी म्हटल्याप्रमाणे रिमोट आपल्या हातात असतो बरोबर ते पाहायचं किंवा नाही ते तर बोल्ड आणि वल्गर यातला फरक हो। समजून घेऊन तसं खर तर बघितलं पाहिजे पण मला सुद्धा हे सांगायला आवडेल की सगळेच सरसकट सिनेमे आता काही तसे बनत आहेत असे नाही आहेत फॅमिली बरोबर होणारे सिनेमे सुद्धा आहेत बघता येतील असे सिनेमे आहेत त्यामुळे त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे पुढचा आपण प्रश्न घेऊयात लक्ष्मण बोरखेडे पुण्याहून प्रश्न विचारतायत लक्ष्मणजी नमस्कार नमस्कार सर आणि घराघरातल्या आयाजीला सुद्धा माझा पुण्यावरून नमस्कार नमस्कार हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ही त्यांना खरं म्हणजे त्या नावातच आहे का कारण आम्ही जय देश सरांचं शिबिरामध्ये समोरासमोर अभिनय पाहिलेला आहे त्यांची एनर्जी पाहिलेली आहे तर ही ही जी एनर्जी आहे ही त्यांना हातटंगडी ह्या नावात मिळालेली आहे की एक आत्मसात केलेली आत्मसात सुद्धा आहे आणखीन या नावात पण <laughs> तितकीच एनर्जी आहे कारण जयदेवजी बरोबर आयुष्य काढल्यानंतर ती एनर्जी न मिळणं म्हणजे मीच करंटी असं अख्खा बरोबर पण खरं आहे त्यांचं ते कधीही असे म्हणजे थकलेले किंवा हा करून बसलेले असं मला कधीही आठवत नाही प्रत्येक वेळेला He used to be on his toes, चाही चाही ही टू ऑन अक्षरशः म्हणजे काहीही असो आणि जसं मी म्हंटल मला ऍक्टिंग करायला तस करा आवडतं तसं त्यांना डायरेक्शन करायला खूप आवडायचं त्यांना नाटकं बसवायला वेगवेगळ्या कल्पना राबवायला आवडायच्या आणि तितकंच शिकवायला सुद्धा आवडायचं त्यामुळे ती एक एनर्जी त्यांच्याकडून आलेली आहे आणि रंगभूमीवरून येणारी ऊर्जा आहे तुमच्याकडे आधीपासून एन एस डी मधून ते आलेले आहेत आणि एन एस डी मधून जेव्हा त्या बाहेर पडल्या तेव्हा कुठलं तुम्हाला अवॉर्ड मिळालं होता ते तेव्हा सगळ्यात बेस्ट, आ, बेस्ट।, आ, बेस्ट। ऑलराऊंड स्टुडंट हा ऑलराऊंड स्टुडंट असं त्यांना मिळालेलं होतं तीन वर्षाचा तो खरतर प्रवास असतो तर एन एस डीचा पण त्यामुळेच तिथून ती ऊर्जा त्या घेऊन आल्या आणि मग पुढे काय झालं आपण सगळ्यांनी बघितलेला आहे एक ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर इतरही प्रश्न आपण प्रेक्षकांचे घेणार आहोतच आणि अर्थात त्यांच्या सिनेमामधली जी आहे त्याबद्दल सुद्धा थोडंसं सु बोलूयात ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त आय बीन लोक सेलिब्रिटी डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत रोहिणी हट्टंगडी आणि त्यांना फोन करण्यासाठी नंबर तुम्हाला पाठ आहेच शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन हा नंबर खरं तर तुम्हाला सारखा सांगायची गरज नाही कारण सतत फोन वाचतायत अर्थात हा रोहिणी प्रभाव आहे आर्या जोशी आता पुण्याहून आपल्या सोबत आहेत आर्या नमस्कार 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 विचाराप्र हॅलो रेणुका मी सावित आहे आणि मी माझ्या दोन्ही अजींसोबत तुमची सिरियल बघते आणि मला ती सिरियल खूप आवडते थँक्यू <laughs> आणि माझा प्रश्न होता की तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे डायरेक्ट इन्स्पिरेशन डायरेक्ट लहानपणी कधीतरी तुम्ही जेव्हा काम केलं होतं तेव्हा खरंच तुम्हाला असा प्रश्न पडला होता का की माझे आदर्श कोण माझी प्रेरणा कोण <laughs> uh, नाही तसे आदर्श असे म्हणजे असं डोळ्यासमोर ठेवून नाही हळूहळू बनत गेले आदर्श ऍक्च्युली मी म्हटलं तेव्हा अगदी मला आवडच आहे म्हणजे जेव्हा मी नाच शिकत होते तेव्हा सुद्धा कधीही कलेची आवड आहे हा कधी असं विचारलं की रोहिणी जरा ते करून दाखव म्हटल्यानंतर रोहिणी उठायची आणि करून दाखवायची इतकं मला आवडायचं त्यामुळे ती आवड आणि त्याच्यानंतर मिळत गेलेलं अप्रिसिएशन कौतुक ही जास्त महत्वाची गोष्ट होती आणि त्याच्यानंतर मग जेव्हा काम करायला प्रत्यक्ष सुरुवात केली तेव्हा एक तर विजयाबाई खूप जवळच्या कारण अगदी शाळेमध्ये असल्यापासून मी त्यांची अजगर गंधर्व आणखीन खुर्च्या वगैरे अशी नाटकं जी त्यावेळेस कम्प्लिटली डोक्यावरून गेली होती अशी मी पाहिलेली आहेत पण त्यांचा एक खूप प्रभाव माझ्यावर पडला की नाही यांच्यात काहीतरी आहे आणि माझ्या वडिलांनी सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलं होतं त्यामुळे तो एक हा होता श्रीमंत हो श्रीमंत मध्ये त्यांनी म्हणजे विजयाबाईंनी जे डायरेक्ट केलं होतं श्रीमंत त्याच्यामध्ये दादासाहेबांची भूमिका माझ्या वडिलांनी पहिल्या प्रयोगात तेव्हा केली होती पंचावन्न साली त्यामुळे एक थोडस ते आकर्षण होतच त्यांचं डॉक्टर लागू त्यांच्या बरोबर तर मी कामच केलं आणि असं करत करत हळूहळू मी काम करत जायची त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून काहीतरी घेण्याची माझी अशी वृत्ती झाली की हे यांचं असं करेक्ट आहे हे हुँ, हुँ, करेक्ट वाटतंय आपण हे शिकूयात हे उचलून घेऊयात आणि तसं मला वाटतं माझे आदर्श असे हळूहळू म्हणून प्रत्येक माध्यमामध्ये फिट झाला म्हणजे आता नवीन माध्यमाला टीव्ही चला आपण तिकडे तिकडे जाऊ आणि पण तुम्ही <laughs> त्यामुळेच झालं ते की सगळ्या गोष्टी नवीन शिकून घेणं असतील किंवा तसं सुद्धा असेल पण मला अगदी सुरुवातीपासूनच सगळ्याच माध्यमातून काम करायची संधी मिळाली बरोबर म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर खानदान नावाची एक मालिका होती त्याच्यामध्ये मग मी काम केलं होतं आणि ती सुद्धा मालिका दूरदर्शन वर मालिका सुरू व्हायच्या आधीची म्हणजे अगदी सुरुवाती सुरुवातीची होती त्यामुळे त्या मालिकेमध्ये त्यावेळेस के त्या काम केलं होतं त्यामुळे हळूहळू एकाच वेळेला टेलिव्हिजन फिल्म्स आणि थिएटर असं तिन्ही माझं एकत्रच चालू होतं त्यामुळे आणि कधी कधी असं तेव्हा एक मला आठवत आहे की हा आता काम नाही आहे ना हिंदीमध्ये फिल्ममध्ये तर आता नाटक करतोय वगैरे असा जो एक समज होता किंवा मधला एक काळ होता की असं समजूत तीचा काळ होता त्याच्यामध्ये पण मी हेच करत होते त्यामुळे मी कधी कुठल्याही माध्यमाला खालच्या दर्जाच नाही मानत अगदी सुरुवातीपासून आणि प्रत्येक वेळेला थिएटरमधची म्हणजे थिएटरमध्ये ट्रेंड असल्यामुळे सिनेमा आणि टेलिव्हिजन ही दोन्ही माध्यम माझ्यासाठी नवीन होती त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काम करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याची पण एक गंमत यायला लागली बरोबर बरोबर पुढचा प्रश्न बघूया आपण बदलापूरहून प्राप्ती कराडकर फोन करतायत प्राप्तीजी नमस्कार।, नमस्कार 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 मला खूप आवडते तुम्हाला भूमिका करताना कसं वाटलं होतं ते जरा सांगा कुठली कुठली कुट, कस्तुरबा कस्तुरबा ही भूमिका कस्तुरबा ही भूमिका अगदी खूपच म्हणजे तशी करिअरला सुरुवात केल्यानंतर लगेचच मिळाली आणि फिल्मची करिअर तर अगदीच सुरुवाती सुरुवातीला माझी चौथी फिल्म म्हणायला काही हरकत नाही तर त्यावेळेस ही केली पण ते करताना एकतर माझ्या समोर लोक होती ती अनोळखी असं म्हणायला काही हरकत नाही कारण इंग्लिश लोक होती आणि युनिट संबंध इंग्लिश होतं युनिट वेगळं होतं त्यामुळे एक थोडस ते दडपण होतच आणखीन थिएटरचे असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त ऍडजस्ट करून घ्यायला मला वेळ नाही लागला कारण थिएटरची शिस्त ही पहिल्यापासूनच होती आणि आमचे माझे गुरु इब्राहिम अलकाझी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते स्वतः राडा चे स्टुडंट रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स तर त्यांनी ती शिस्त आम्हाला लावली होती त्यामुळे अशी ती डाऊन द लाईन आलेली होती शिस्त त्यामुळे कुठेही असं वेगळं असं वाटलं नाही की त्या त्याच प्रकारे होमवर्क करायचं कारण आम्हाला आम, रिचर्ड अटनबराने फार काही बसवून आम्हाला भूमिका समजवली आहे असं झालं नाही आमच्या हातात स्क्रिप्ट दिली आणखीन तुम्ही तुमचं होमवर्क करा, करा। म्हणजे अगदी प्रत्येक सीन जो होता त्याचा काळ सुद्धा मला माझ्याकडे जे स्क्रिप्ट आहे त्याच्यावर माझ्या हस्ताक्षरात काळ काय का असेल हे कॅल्क्युलेट करून गे, गे, मी प्रत्येक सीनच्या वरती तो माझ्या सीनच्या वरती काढलेला होता त्यामुळे मला सुद्धा ती भूमिका करताना त्या वेळेस मी किती वर्षांची असेन त्याप्रमाणे मला भूमिका करायची होती कारण ती भूमिका सत्तावीस वर्षापासून चौऱ्याहत्तर वर्षापर्यंत होती आणि तेव्हा तुमचं वय किती होत सत्तावीस सत्ता <laughs> <सुता। laughs> त्यामुळे त्याच्यावर खूप तस काम करायला लागलं आणि ते काम करणं आम्हाला नॅशनल स्कल ड्रामा मधून ती शिस्त त्यामुळे स्वतःच एक स्वतःची भूमिका ती तयार करायची आणि स्क्रिप्टच्या बाहेर नाही जायचं हे धाडस सुद्धा थोडस म्हणावं लागेल की त्या वयात तुम्ही एवढ्या मोठ्या वयाची भूमिका सुद्धा साकारलीत पण मग ते जे पांढरे केस लागले ते मग पुढे सारा अगदी होणार मी पर्यंत आहेतच नाही आपण एक ब्रेक घेऊया याच पांढऱ्या केसांबद्दल थोडस बोलायचंय कारण अग्निपथच्या वेळेला त्यांचं वय हे अमितापेक्षा लहान होतं का जास्त होतं ते सुद्धा त्यांना विचारायचंय ब्रेक नंतर आपण भेटूयात पहा फक्त आय बेन लोक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच फोन करतायत आजच्या सेलिब्रिटी डॉक टाईम मध्ये कारण आई अजित स्वतः इथे आलेले आहेत रोहिणी अटंगडे आपल्या सोबत आहेत लगेच आपण फोन घ्यायला सुरुवात करूयात उमा जोशी नांदेडहून आपल्या सोबत आहेत उमा जोशी नमस्कार 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 रोहिणी ताई नमस्कार आ, मी तुमची लहानपणापासून फॅन आहे आणि मी देखील लहानपणापासून नाटक काम करते तर मला लहानपणापासून एक सर रोहिणी हट्टंगडी म्हणूनच म्हणायचे नंतर मी बंद केलं काम पण मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा होता की नाटक आणि सिनेमा या दोन मध्ये तुम्हाला सर्वात चॅलेंजिंग कोणता वाट रोल वाटला मा रोल कारण नाटक आणि सिनेमा दोन्ही माध्यमांबद्दल तुम्ही बोललात मगाशी पण असा रोल बद्दल विचार केला तर सगळ्यात चॅलेंजिंग कुठला बरं सिनेमातला चॅलेंजिंग कुठला नाटकातला चॅलेंजिंग कुठला हे सांगा तसं चॅलेंजिंग मला प्रत्येकच रोल वाटतो कारण ती कॅरेक्टर काही माझ्यासारखी नसते किंवा अगदी आईजी घेतली तरी मी आयआजी सारखी नाहीये स्वतः पण त्यामुळे तो चॅलेंजिंग वाटतो पण तरीसुद्धा मला खरंच रोल करायला जी नाटकामध्ये गंमत आली ती मी रथचक्र नावाचं नाटक केलं होतं कमलाकर सारंग यांचं त्याच्यामध्ये मी दोन भूमिका केल्या होत्या आणि दोन वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या एक ऐंशी वर्षाची थोरलीचा रोल केला होता आणि एक खाणावळवाली ती पंचेचाळीस वर्षाची आणखीन तो एक रोल माझा फारच कारण एक तर कॅरेक्टरमध्ये सुद्धा तफावत होती वयामध्ये तफावत होती आणखीन मला आठवते जेव्हा दुसऱ्या अंकानंतर क्रेडिट्स म्हणजे सांगितले जायचे तेव्हा थोरलीचं म्हटल्यानंतर ओ यायचं कारण कृष्णाबाई ती खानावळवाली होती त्याच्यात मी स्वतः कळायची एनिवे तो एक आ, होता। मदलाथ, मदलाथ हा होता दुसरा मला नाटकामधलाच नाटकामधलाच मीडिया नावाचं ग्रीक नाटक जयदेवजींनी केलं होतं त्याच्यामध्ये तो रोल एक हा होता तो रोल एवढ्यासाठी मी म्हणते की एक आई सूड उगवण्यासाठी आपल्या मुलांना मारते आपल्या नवऱ्यावर सूड उगवण्यासाठी वगैरे पण त्याच्यामध्ये ती एक वेगळीच गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये एक असा त्यांनी डिव्हाइस हे केला होता की मी माझ्या सवतीला मुकुट आणखीन गाऊन असा भेट पाठवते आणि तो गाऊन घातल्यानंतर तिच्या अंगाची लाही व्हायला सुरुवात होते आणि मुकुट घातल्यानंतर काटे टोचायला लागतात ला आणि तो सेवक सांगत असतो की त्यांच्याकडे मी गेल्यानंतर हे असं असं सगळं झालं आणखीन जयदेवजींनी मला सांगितलं नुसती बसून ऐकू नकोस त्याच्यामध्ये आनंद घे आणि मला दोन्ही प्रकारांनी पाहिजे की एक तर त्या व्यक्तीला म्हणजे त्या तुझ्या सवतीला ज्या यातना होत आहेत त्या तुझ्यामधून दिसल्या पाहिजेत आणि त्याच वेळेस त्या त्या तुला जो आसुरी आनंद होतोय तो सुद्धा मला दिसला पाहिजे आणि बरोबर सेवकाचं नॅरेशन चालू आहे कारण ग्रीक मध्ये फार कॅरेक्टर्स नसायच्या फक्त म्हणजे एक मेन कॅरेक्टर आणि दुसरी दोन दोन कॅरेक्टर्स फक्त स्टेजवर असायच्या तर ते आणि स्वतः ते चंडा वाजवायचे त्यामुळे चंड्याच्या त्या ठेक्यावर तालावर तो सांगत असायचा आणि मी ते एनएक्ट करायचे तो फारच म्हणजे इट वॉज अ चॅलेंजिंग दिस थिंग फॉर मी ते एक नाटक आणि खरं म्हणजे प्रत्येक नाटकामध्ये मी म्हणेन बरोबर काही ना काहीतरी आहेत पण मी जरा विषय बदलतो मी आता सिनेमाबद्दल सांगणार माझा मगाचा प्रश्न राहिला आहे अग्निपथच्या वेळेस अमिताभचं वय किती होतं आणि तुमचं वय किती होतं किंवा तुम्ही त्या दिवशी लहान होतात की नाही हो मी माझ्या सगळ्या मुलांच्या पेक्षा लहान ज्यामध्ये <laughs> कोण <laughs> कोण <laughs> येतात अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन धर्म धर्मेंद्र जितेंद्र रजनीकांत खूप आहे सुपर मॉमात तुम्ही एकदम या सगळ्या सुपरस्टार तुम्ही आई झालेल्या आहात मोठ्या पडद्यावरती पण काय कारण असेल त्यावेळेला असं वाटलं की तुम्हाला एवढ्या सगळ्या सुपरस्टारशी आपण भूमिका करतोय जसं आपण म्हणतो की लहानपणीच पण आपल्याला सीन्स दाखवायचे आणि मग मोठ्या झाल्यावर पण जसं कस्तुरबा होत तोच प्रकार तिथे ऍक्च्युली काय झालं कस्तुरबाचा रोल केल्यानंतर लोकांना ती एक छाप वाटली की कसुराचा रोल केला म्हणजे ही बाई म्हाताऱ्याची भूमिका चांगली करू शकते मला एकदा भट्टाचार्यांनी म्हटलं होतं तू आणखीन संजीव कुमार तुमच्या दोघांच्यावर तुम्ही म्हाताऱ्याचे रोल चांगले कराल हा विश्वास आहे म्हणून तुम्हाला म्हाताऱ्याचे रोल देतात असं खूप बरोबर ही uh, कॉम्प्लिमेंट <laughs> जी आहे ती खूप महत्वाची आहे आणि सुपर मॉम त्या आहेत त्यांनी आता सांगितलं पण हे खूप कठीण काम असतं एक प्रकारे धाडस पण असतं अशा प्रकारचे सतत रोल करत राहणं आणि त्यामुळेच त्या वेगळेपणाच्या नेहमी शोधात होत्या म्हणून त्या रंगभूमीवर सुद्धा जाऊन वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत अर्थात याबद्दल आणखी आपण थोडं बोलूया पण पुन्हा ब्रेकची वेळ झालेली आहे मला माहिती प्रेक्षकांना खूप प्रश्न विचारायचे आहेत पण आता थोडाच वेळ तुमच्याकडे बघूया किती प्रेक्षकांना विचारतायत प्रश्न ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त आयबीन लोक सेलिब्रिटी डॉक्टाईम मध्ये आपल्या सोबत आहेत रोहिणी हटंगडी आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी आता फक्त आम्ही एक फोन घेऊ शकतोय कोण आहेत ते प्रेक्षक बघूयात प्रमोद पवार वाशी म्हणून प्रश्न विचारताय तुमचा शेवटचा प्रश्न आहे प्रमोद पवार आ, आ, काय विचारताय रोहिणीजी नमस्कार नमस्कार आम्ही प्रेमळ आई पाहली प्रेमळ आजी पण पाहली पण एक प्रेमळ सासू पण पाहली ती म्हणजे चार दिवस सासूचे तर अतुल सरांना सॉरी अतुल सरांना मी म्हणेल की तुम्ही सासूचा उल्लेख कुठेच नाही केला आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की निळू भाऊ फुले यांच्या आईची जर तुम्हाला भूमिका दिली त्यावेळेस माझ्याकडे चॉईस नसते पण तरी सुद्धा समजा त्यांचीही त्यांच्याही आईची भूमिका करायची झाली तर डेफिनेटली दॅट वुड हॅव बीन अ चॅलेंज आणि मग तो स्वीकारला विश्वास वाटला असतो तर मग काय हो मग काय त्यामुळे ते, ते। आणि ती काहीतरी वेगळीच आई साकारता आली असती मला अगदी म्हणजे बळक वगैरे झालेली साकारायला सगळ्यात जास्त वयाची जी आतापर्यंत तुम्ही आई केलेली असती ती ती असती पण आता पुन्हा एकदा तुम्ही आईच्या भूमिकेत येत आहे तर हे तुमचं पुढचं जे पाऊल आहे ते काय आहे नेमकं आता uh, uh, तुम्ही एक आई मी तुला कुठे ठेवू नाटक केलं हो हो तर त्याचं आता रिहर्सल चालू आहेत गुजराती म्हणजे uh, त्याबद्दल काही सांगू शकाल का मला त्याच्या गुजरातीमध्ये रिहर्सल माझे आता चालू आहेत एकोणीस तारखेला पहिला प्रयोग आहे आमचा युजली त्याचं ट्रान्सलेशन किंवा असं ॲडॅप्टेशन असं होतं पण युजली गुजरातीमध्ये ते थोडंसं डागडुजी करून रंगभूमीवर आणतात तर चार चार दिवस असू आई तुला मी कुठे ठेऊ मध्ये शेवटपर्यंत हे फक्त त्यांनी त्या विषयाला टच केलंय की तुम्ही स्वतःसाठी सुद्धा काहीतरी ठेवा किंवा आयुष्याची बेगमी आधीपासूनच म्हणजे म्हातारपणाची बेगमी आधीपासूनच करायला सुरुवात करा फक्त फायनान्शियल नाही फक्त पैशासाठी नाही पण तुमच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्या असा एक जनरल त्याचा हा होता त्याच्यामध्ये थोडीशी गोष्ट वेगळी आहे हाच म्हणजे तोच फक्त गोष्ट त्यांनी थोडीशी वेगळी केली की दुसऱ्या अंकामध्ये मग बरोबर बरोबर असं <laughs> मराठी प्रेक्षकांनी सुद्धा हे बघायला पाहिजे वेगळ्या प्रकारचं नाटक थोडस जरी मराठी बघितलेलं असलं तरी सुद्धा आपली वेळ आता संपली आहे रोहिणीजी पण खूप खूप धन्यवाद कारण मला माहिती आहे मध्ये काम करायचं तर वेळ किती कमी असतो आणि त्यातही वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात प्रेक्षकांशी गप्पा मारली आणि दुसरं म्हणजे काही आपण त्यांनी म्हटल्याप्रमाणे चार दिवसच्या विषयाला नाही एका तासामध्ये खरंतर आपण चालबाज ते बद्दल पण फारसं काही बोललो नाही ठीक आहे पण असे अनेक विषय कारण एवढी मोठी कारकिर्दी असल्यामुळे सगळा विषय काय आपल्याला एका तासात समावता येणार नाही पण वेगवेगळ्या भाषांमधून त्यांनी काम केले वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्या खरंच सुपर आहेत सुपर मॉम नाही त्या सुपर ऍक्ट्रेस आहेतच हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात भेटणारच आहोत आपण अशाच एका सेलिब्रिटीला पहा फक्त आयबीन गोष्ट